कधी कधी मला असं वाटतं की सोशल मीडियाला सुद्धा फिल्टर असायला हवा होता. म्हणजे इतकी माहिती आपल्याकडे येत असते की ती चांगली आहे, वाईट आहे, योग्य आहे, अयोग्य आहे, खरी आहे, खोटी आहे, हे बरेचदा आपल्याला कळत नाही आणि मग आपण फसतो. अशा वेळी हा फिल्टर हवा होता असं वाटून जातं, नाही का? नमस्कार, मी हरिता पुराणिक. तुम्ही पाहताय मुंबई तक. शो सुरू झाला आहे सोशल गिरी, ज्याच्यामध्ये व्हायरल काय आहे, ट्रेंडिंग काय आहे या संदर्भात बोलणार आहोत. बातमी पलीकडची बातमी जी सोशल मीडियावरची आहे आणि महत्त्वाची आहे, तिच्या सगळ्या अपडेट्स जाणून घेणार आहोत. त्यामुळे आजच्या शोमध्ये नेमकं असणार आहे काय, लगेच जाणून घेऊया. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या लुकवरून त्या चर्चेत काय येत आहेत. इंडिया वर्सेस न्यूझीलंडची मॅच आणि मीम्सना उधाण. शेण खाणाऱ्या डॉक्टरचा व्हिडिओ व्हायरल का होतोय. पॅरासिलिंग करायला गेलेल्या कपलची पॅरासिलिंगची दोरीच तुटली, पुढे काय घडलं, व्हिडिओ प्रचंड व्हायरल आहे. आणि सगळ्यात शेवटी मालकाबरोबर व्यायाम करणारा कुत्रा, व्हिडिओ पाहणार आहोत आणि सगळंच जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिले चर्चा आहे ती स्मृती इराणी यांच्या इंस्टाग्रामच्या पोस्टची. त्यांनी इंस्टाग्रामवरती स्वतःचाच एक फोटो शेअर केला आहे आणि या फोटोवरूनच त्या किती बारीक झाल्या आहेत, त्यांनी वेट लॉस केलं आहे याबद्दलच्या चर्चांना उधाण आलं आहे. अर्थातच कौतुक केलं जात आहे. कोणी म्हणतंय समवन इज ऑन डाएट, तर मालविका असं म्हणतायत वेट लॉस ऑल्सो शायनिंग. कुणाचं असं म्हणणं आहे की मॅडम आप बहुत ज्यादा फिट लग रहे हो, हे तुमचं अजून एक मोठं अचीवमेंट आहे, काही उपाय आम्हाला सुद्धा सांगा. तर जुही असं म्हणतायत दॅट जॉ लाईन. कधी आपल्या लस्सीच्या व्हिडिओमुळे किंवा कधी सायकलिंगमुळे चर्चेत येणाऱ्या स्मृती इराणी यावेळी त्यांच्याच फोटोमुळे चर्चेत आल्या आहेत आणि फिट इंडिया पुन्हा एकदा आपल्या फोटोमधून दाखवून देत आहेत. त्यामुळे ह्याच्यावरचे जे कमेंट्स आहेत त्या सगळ्या कमेंट्समध्ये असंच काहीचं सगळे म्हणतायत. भारत आणि न्यूझीलंड विरुद्धच्या T20 सामन्याला सुरुवात झाली, त्यामुळे अर्थातच मीम्सना पूर येतोय. अनेकांचं म्हणणं आहे की आता तर म्हणजे टीम इंडिया करूनच दाखवणार आहे, तर अनेकांना विराट कोहलीची खिल्ली उडवाविषयी वाटते, कारण की विराट कोहलीला कधीच टॉस जिंकता आला नाही आहे, म्हणजे बरेचदा मॅक्झिमम टाईम. पण रोहित शर्माने मात्र पहिल्याच वेळी टॉस जिंकून दाखवला. आता खरं तर याच्यात दोष नाही आहे विराट कोहलीचा, पण तरीसुद्धा मीमकरांना तर काय कारणच लागतं. त्यामुळे कोणी म्हणतंय की सपना टूटा है तो दिल कभी जलता है, हाँ थोडा दर्द हुआ पर चलता है, फिर क्या हुआ, फिर क्या, अगले दिन अपने मोहल्ले में न्यूझीलंड की टीम आई. लगे रहो मुन्ना भाई मधलं मीम शेअर करत होप्स जागृत केलेत की आता आपण हा सामना जिंकू. तसं कॅस्टेक इंडियन यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्याच्यामध्ये रजनीकांत, द रजनीकांत दिसतोय आणि असं त्यांचं म्हणणं आहे की रोहित बी लाईक पहिले टॉस जितूंगा फिर मॅच भी, आणि मग रजनीकांत आपल्या सुपर स्टाईलमध्ये कसं काय सगळं मिळवत जातो तसंच आता रोहितसुद्धा आपल्या सुपर स्टाईलमध्ये सगळं मिळवत जाणार आहे असं यांना या व्हिडिओमधून आणि या पोस्टमधून म्हणायचं आहे. तर तफसीर यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा रोहित शर्माने टॉस जिंकली त्यानंतर इंडियन फॅन्सना असं वाटलं की आतेही काम सुरू कर दिया. आणि ओए यांचं असं म्हणणं आहे की रोहितने जेव्हा टॉस जिंकला तेव्हा विराट कोहली त्या कॉइनला असं म्हणाला असेल कदाचित की ऐसा उसमें क्या है जो मुझमें नहीं. अमित साहू यांनी एक आशा व्यक्त केली की राहुल द्रविड आणि रोहित शर्मा काहीतरी सुपर करून दाखवतील. भारत न्यूझीलंडच्या या चर्चेनंतर चर्चा आहे ती शेण खाणाऱ्या डॉक्टरची. आता हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय, यात हे डॉक्टर असं सांगतायत की शेण खाणं हे शरीरासाठी आरोग्यदायी आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की गाईच्या शेणात विटामिन बी असतं आणि त्यामुळे रेडिएशनपासून आपला बचाव होतो. सध्या आपण टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये रेडिएशन असलेली उपकरणं वापरतो ज्याच्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते, आणि गाईच्या शेणात विटामिन बी असल्यामुळे कॅन्सरपासून किंवा या रेडिएशनपासून आपला बचाव होऊ शकतो. त्यामुळे गाईच्या शेणाचं सेवन करायला हवं असं या डॉक्टरांचं म्हणणं आहे. आणि हेच सांगणारा व्हिडिओ त्यांनी तयार केला आहे. व्हिडिओमध्ये ते स्वतःसुद्धा गाईचं शेण खाताना दिसत आहेत. हे डॉक्टर कोण, तर ते MBBS आहेत, मनोज मित्तल असं त्यांचं नाव आहे आणि ते हरियाणातल्या करनालमधून आहेत अशी सुद्धा माहिती सोशल मीडिया थ्रू समोर आली.
अर्थात त्यांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय, त्याच्यावरती उलटसुलट चर्चा होतीये आणि काही जण टीका करत आहेत, काही जण बाजूने बोलत आहेत. टीका करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. कोणी म्हणत आहे की इतर जे MBBS डॉक्टर असतील ते यावेळी असं म्हणत असतील की म्हणजे आम्ही वेडे आहोत, किंवा कुणाचं असं म्हणणं आहे की मग इतके दिवस हे कुठे होते, यांनी आत्ताच का सांगितलं, अशा अनेक प्रकारे उलटसुलट चर्चा या व्हिडिओवरती केल्या जात आहेत. पण व्हिडिओ मात्र प्रचंड व्हायरल आहे. यानंतर व्हिडिओ व्हायरल आहे तो आहे एका पॅरासेलिंगचा. म्हणजे कपल पॅरासेलिंग करण्यासाठी आकाशात झेपावतं आणि त्याचवेळी जी दोरी असते बांधलेली ती दोरी तुटते. हृदयाचा ठोका चुकायला लावणारा व्हिडिओ आहे. पण या व्हिडिओमुळे प्रश्न उपस्थित होतोय की खरंच हे पॅरासेलिंग करणं, अशा प्रकारे टुरिस्ट स्पॉट्सना जाऊन आपण जेव्हा अशा प्रकारे पॅरासेलिंग करत असतो तेव्हा ते सेफ आहे का. हा व्हिडिओ समोर आलाय तो राहुल धरेचा यांच्या ट्विटमुळे. पॅरासेलिंग ॲक्सिडेंट, सेफ्टी मेजर्स इन इंडिया अँड दे सेड व्हेरी रूडली दॅट दिस इज नॉट अवर रिस्पॉन्सिबिलिटी, असं म्हणत त्यांनी ट्विट केलेलं आहे आणि हा व्हिडिओसुद्धा शेअर केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की भारतामध्ये पॅरासेलिंगसाठी सेफ्टी मेजर्सचा वापर केला जात नाही आणि जेव्हा ही घटना घडली त्यानंतर त्या ते जे पॅरासेलिंग करणारं ठिकाण होतं किंवा ज्यांच्या तर्फे हे केलं गेलं होतं ते असं म्हणाले की ही आमची रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे. सो अशा गोष्टी घडल्यावर नेमकं करायचं काय, आणि ह्याच्यामध्ये त्यांनी मग दीवमधल्या अशा काही हँडल्सना टॅग केलं आहे की जिथून मदत मिळू शकते किंवा या प्रकरणावरती या घटनेवरती प्रकाश पाडला जाऊ शकतो, अर्थात यावर कुठल्या प्रकारे ॲक्शन घेतली गेली आहे किंवा दखल घेतली गेली आहे अशी माहिती अजून तरी समोर आली नाही आहे. पण निश्चितच असे प्रकार टाळण्यासाठी दखल घेतली जाणं गरजेचं आहे आणि काही सेफ्टी मेजर्स असणं, त्याचा सुद्धा वापर होणं नितांत गरजेचं आहे हे या व्हिडिओच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून येते. या व्हिडिओनंतर चर्चा आहे एका कुत्र्याच्या व्हिडिओची. मालक व्यायाम करत असताना हा कशा प्रकारे व्यायाम करतोय, सगळ्यांनी कौतुक केलंय आणि नेटिझन्सचं हेच म्हणणं आहे की क्या बात है, इतका हुशार कुत्रा या अगोदर पाहिलाच नव्हता. आता या व्हिडिओवरती तुमचं म्हणणं काय, तुमच्या घरात सुद्धा असा कुत्रा, मांजर, असं कुठलं प्राणी आहे का जे तुम्ही व्यायाम करत असताना अशाच प्रकारे मध्ये मध्ये लुडबुड करत असतं किंवा व्यायाम करत असतं, इथे कमेंटमध्ये कळवा. त्या पॅरासेलिंगच्या व्हिडिओबद्दल तुमचं म्हणणं काय, किंवा मग न्यूझीलंड इंडियाच्या सामन्याबद्दल तुमचं म्हणणं काय, तुमच्या मनात कुठले मीम्स आहेत, सगळं इथे खाली कमेंटमध्ये आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा. हा शो कसा वाटतो, या शोमध्ये काय असायला हवं असं वाटतं हे सुद्धा आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत रहा मुंबई तक. धन्यवाद.